सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। मैं रफीदीन रफीक आपसे मुखातिब हूँ। आज शहर औरंगाबाद के औरंगाबाद जिमखाना में महाराष्ट्र के साबिक वजीर आला यानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने नरेंद्र मोदी और देवेंद्र फडणवीस पर इल्ज़ाम आयद करते हुए कहा कि ये दोनों अपने विरोधियों को धमकाते हैं कि तुम्हारी पुंडली मेरे पास है। इसके अलावा उन्होंने वंचित के बारे में कहा कि वंचित के इलेक्शन लड़ने से सेकुलर वोटों की तकसीम होंगी। चव्हाण ने कांग्रेस का जाहिरनामा भी सहाफ़ियों के सामने पेश किया। पेशे खिदमत है चव्हाण से पूछे गए सवालात और उनके जवाब। तुम्हारी कुंडली मेरे पास है, स्वतः नरेंद्र मोदी म्हटले होते, देवेंद्र फडणवीस म्हटले होते, आणि त्यामध्ये माझा गंभीर आक्षेप आहे। सरकारचं काम आहे की एखादा गुन्हा घडलेला आहे, मी जर सरकारला कळलं, पोलिसांना कळलं, तर पोलिसांनी इंडियन पिनियल कोड प्रमाणे, आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे। हे तुमचं कर्तव्य आहे, गृहमंत्री म्हणून कर्तव्य आहे, पंतप्रधान म्हणून, मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य आहे। पण तुम्ही याचा उपयोग ब्लॅकमेल करण्याकरता करता, दहशत निर्माण करण्याकरता आहे। हमारे पास आओ तो तुम्हारी कुंडली हमारे पास आहे, कुठल्या कायद्यात बसते? प्रत्यक्ष धमकी अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष धमकी अप्रत्यक्ष कसते? वंचित आघाडीमुळे नुकसान होत आहे का महागठबंधनला? वंचित आघाडीमुळे, वंचित आघाडीमुळे महागठबंधनला नुकसान होत आहे का? नक्कीच, थोडं म्हणजे किती होईल मला माहिती नाही, पण वंचित आघाडी हा मी काय सांगितलं, या निवडणुकीचं सूत्र असं आहे की विरोधकांच्या मताचं विभाजन टाळायचं आणि एकाच एक आम्ही उत्तर एकाच एक उमेदवार उभा करायचा। पण वंचित आघाडीने सगळ्या ठिकाणी माणसं उभी केली, काय होणार आहे? वंचित आघाडीचा पंतप्रधान होणार आहे का कोणी? आज फक्त एकच कारण की फक्त भाजपच्या विरोधामध्ये जी महाआघाडी झालेली आहे त्याच्या मताची विभागणी करायचं एकमेव काम प्रकाश आंबेडकर त्यांचे सहकारी करतात, आणि त्यामुळं वंचित आघाडी हे भाजपची बी टीम आहे असा जो आमचा आरोप आहे। आणखी कडक शब्दात बोलते आहेत पण मला वाटतं ते योग्य नाही, आमचे मित्र आहेत ते, हे त्यांनी नरेंद्र मोदीला मदत करण्याकरताच आपली माणसं उभी केली। आम्ही त्यांच्याशी आघाडी करायचा खूप प्रयत्न केला, खूप जागा त्यांना देऊन गेल्या, पण त्यांची कधी इच्छा नव्हती की ही आघाडी करायची। किती मध्ये डील झाली त्यांची? माझ्यासमोर कसं होणार? खबर पड़ के बोलूंगा तो वहाँ के क्या हुआ मुझे पता नहीं। उलट सुलट चर्चा आ रही है कि कुछ शायद आपने हरियाणा की कुछ सीटें मांगी थी, ऐसे कुछ हुआ ऐसे मैंने सुना है पढ़ा है। मैं दिल्ली में किसी से मैंने बात नहीं की, मैं इसका जवाब देना ठीक नहीं। चौहान साहब, एक सवाल आपसे ये है कि महाराष्ट्र के अंदर मुस्लिम उम्मीदवारों की संख्या सिर्फ एक है, क्या बात है कि कांग्रेस ने इस बार जो है मुस्लिम उम्मीदवारों को टोटल अवॉइड किया? क्या पार्टी नहीं चाहती कि जो है मुस्लिम उम्मीदवार हो और चुन के आए? ये बिल्कुल सही नहीं है। हमने दिया है भाजपा को, तो आप ये प्रश्न नहीं पूछते, छोड़िए मत पूछिए, लेकिन हमने औरंगाबाद में मुस्लिम उम्मीदवार देने की कोशिश की थी, मतलब आप यहाँ पे इसे नहीं जमा, वो हमने एक जगह दिया है और वो उसने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, प्रकाश अम्बेडकर को पीछे धकेला था। और आपके बाद अकोला में हमारे जो माइनॉरिटी के कैंडिडेट है वो जीतेंगे, मैं मुझे स्वयं खुशी होती है अगर हम दो या तीन को दे सकते। आरोप है माइनॉरिटी की और मुसलमानों की जो आबादी है वो 20%, तो उस हिसाब से आपने जो है तो उनको जो है तो सियासत में नुमाइंदगी क्यों नहीं दिया? देखिए कई बार क्या होता है कि अगर डायरेक्ट चुनाव में अगर जीतने के आसार नहीं होते तो उम्मीदवार खुद ही पीछे हट जाते हैं। बंदी से अब मैंने जो है कहा कि हमने यहाँ पे एक माइनॉरिटी के उम्मीदवार को देने की हमने गुजारिश की थी, लेकिन जालना में नहीं थी, जालना में तो औरंगाबाद में देने की बात की थी, लेकिन नहीं बात बनी। आप जानते क्यों नहीं मेरे से ज्यादा अच्छा? देखिए आपका क्वेश्चन बिल्कुल सही है,
प्रतिशत में देना ना देना, जैसे महिलाओं को 50% देना चाहिए, वैसे कि नहीं होता। लेकिन मैं समझता हूँ कि आज लड़ाई जो है वो क्या मुस्लिम कम्युनिटी माइनॉरिटी कम्युनिटी को दूसरे दर्जे का नागरिक का दर्जा देंगे, क्या उनको कभी हर तीसरे दिन क्या क्या निकल जाओ निकल जाओ निकल जाओ। सवाल ये है कि क्या आपके समाज में माइनॉरिटी के भाई या इस देश में रहने का उनका अधिकार है कि नहीं। कांग्रेस पार्टी मानती है कि अगर हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान और जिस मुद्दे पे कांग्रेस पार्टी बनी है उसको अगर कायम रखना है तब इस तरह से नरेंद्र मोदी और ये संघ के विचारों को हमको उसमें सवाल ये था कि आप जिस कैंडिडेट को जिस कैंडिडेट के नाम यानी बात कर रहे हैं वो कैंडिडेट तो जो है इच्छुक ही नहीं थे तो उसके मजबूत स्थिति में औरंगाबाद पर्याय उम्मीदवार तो था ना। मुस्लिम कैबिनेट दिए हैं, हमने राज्यसभा में माइनॉरिटी कैबिनेट दिए हैं, यहाँ पे चुनाव का गणित अलग होता है। सर राहुल गांधी दोनों ठिकानों पे रहे जिन पे कुटुंब निवड़ नहीं आते नरेंद्र मोदी ने कुछ विचार लगाई है, वाजपेयी जी तीन ठिकानों में रहे थे। एक यहाँ पे मुद्दा मेरा रह गया, नरेंद्र मोदी जिस तरह से सेना का उपयोग कर रहे हैं चुनाव के लिए, जिस तरह से चुनाव आयोग ने कहा था कि आप सैन्य का नाम मत कीजिए, जैसे चुनाव आयोग ने कहा था कि मोदी सेना मत करिए, 700 अफसरों ने एक राष्ट्रपति को ज्ञापन दिया है कि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जिस तरह से सेना के नाम का उपयोग चुनाव के लिए कर रहे हैं मतों के लिए कर रहे हैं वो गलत है और ये तो हमारी गुजारिश है। लेकिन इसका मतलब एक है कि नरेंद्र मोदी का विकास का मुद्दा गायब हो गया, अब वो चुनाव जीतने की परिस्थिति में नहीं रहे। मैं एक राजकीय विश्लेषण के रूप में आपके निवेदन करना चाहता हूँ कि पिछले चुनाव में नरेंद्र मोदी को एब्सोल्यूट मैं दावे के साथ कहता हूँ कि अगले चुनाव में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री रहेंगे, ना भाजपा के नेतृत्व में सरकार बनेगी। इसके बारे में चाहे तो मैं बिल्कुल इसका विश्लेषण भी कर सकता हूँ। तो देखिये हिंदी हार्टलैंड में 273 सीटें हैं, इसमें से 223 सीटें भाजपा को आई। अब ये अगाड़ी युति अलायंस जो बने उससे सिर्फ हिंदी हार्टलैंड में भाजपा के 100 सीटें कम और वो कहीं से पूरी नहीं होगी, एक सीट भी कहीं से नहीं बढ़ेगी। बंगाल और उड़ीसा की बात करें दो चार सीटें बढ़ेगी, लेकिन कर्नाटक में उनकी जो 10 सीटें कम होगी उसमें पूरा हो जाएगा। 100 सीटें हिंदी हार्टलैंड से जो कम होगी उसमें तो कोई कमी होगी। महाराष्ट्र में कितनी आएगी? महाराष्ट्र सिर्फ 6 सीटें थी, 2 हमारी और 4 राष्ट्रवादी। अब क्या इससे भी और कम जाने के इसे देखे हमारी सीटें जो माहौल बना हुआ है ना, आपको आश्चर्य होगा कि कितनी सीट जाएगी। मैं कभी भी आंकड़ा नहीं बताता लेकिन मैं आपको बता रहा हूँ महाराष्ट्र में उनकी बहुत करारी हार। अपना माहौल अच्छा है, माहौल अच्छा है और शिवसेना का जैसे इंसल्ट सहन करके साम दाम दंड नीति पे जैसे शिवसेना ने जैसे भूमिका निभाई है, क्या यहाँ औरंगाबाद में शिवसेना के जो कार्यकर्ता है उनको अच्छा लग रहा है? धन्यवाद आपके बहुत बहुत। तरी सुद्धा आम्हाला जे चित्र दिसतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जात आहेत, काय कारण असं? असं आहे, त्याकरता मी अनेक वेळेला सांगितलेलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं एकमेव धोरण साम दाम दंड भेद हे कुठले नेते जात आहेत? सहकारी पट्ट्यातले जात आहेत। सहकारी पट्ट्यामध्ये जिथे जिथे काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील किंवा कोणाचं नियोजनामध्ये चूक झाली असेल, काही कर्ज बँकेची भेटत नसतील, तर अशा लोकांच्या बरोबर बोट ठेवून तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला मदत करू, आमच्या पक्षात आल्या तर तुमची ही भानगड आहे ती आम्ही बाहेर काढू। माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एका साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षाला 4 महिने तुरुंगात टाकलं होतं, कुठला खटला नाही, कुठला चार्जशीट नाही, काही आम्ही चौकशी करतोय। भुजबळांना 2 वर्ष तुरुंगात टाकली, त्यांच्यावर कुठला चार्जशीट आहे? तुम्ही चार्जशीट दाखल करा, खटला चालवा, दोषी असतं तर 10 वर्षाची शिक्षा आहे, पण तुम्हाला फक्त दहशत निर्माण करायची आहे आणि त्यामुळे साम दाम दंड भेद कोणाला काय काय आर्थिक मदत केली आहे त्याचे आकडे आमच्याकडे आणि फक्त साखर पट्ट्यातले काही मंडळी गेलेले साखर पट्ट्यातले आकडे हे प्रकाशित झालेले माहितीचे अधिकार आहे बऱ्याचशा ठिकाणी, सगळ्या प्रत्येकाच्या आकडे देणं काही मला शक्य नाही, पण ज्या ज्या ठिकाणी असं काही घडलेलं आहे ते
पावत्या छापल्या जातात मतपावत्यांची मोजणी झाली. आमचा आग्रह होता की 50% मतदान केंद्रामध्ये व्हीव्हीपॅटची मागणी झाली पाहिजे. मी सुप्रीम कोर्टात देखील गेलो होतो. सुप्रीम कोर्टामध्ये आत्तापैकी एका विधानसभेमध्ये एका पेटीची चौकशी करायचं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलत होतो 5 मागणी केली. आमचं समाधान झालेलं नाही छोटे सुप्रीम कोर्टाचं निर्णय. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं की 50% पेट्या आम्ही व्हीव्हीपॅटने मोजू. झगडाखाली हात अडकलेले आहेत त्यांच्यावर हा प्रयोग झालेला आहे. पण एक गोष्ट आहे की त्यांना काही खिशातून काढून पैसे दिलेले नाही की तुम्ही हे पैसे घ्या आणि तुमचं कर्ज भरा. हे फक्त नवं जुनं केलेलं आहे नवीन चुन. त्यामुळं मी त्यांना विनोदाने म्हणतो की तुम्ही हे सगळं मिटवून घ्या प्रकरण, नंतर सरकार बदललं की पुन्हा तुम्हाला नव्या सरकारच्या दारात उभं राहावं लागेल. त्यामुळे हे काही विचाराचं राजकारण नाहीये. दडपशाहीच्या दहशतीचं आणि लाच लुचपतीचं वातावरण आहे. प्रचंड भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा आता निवडणुकीमध्ये वापरला जातो. चव्हाण साहेब चव्हाण साहेब कुठलं माझे सगळे नेते जे नेते आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता पक्षांतर केलेलं आहे त्यांना हा जग ओपन चाललाय की तुम्ही ते काय असेल ते मिटवून घ्या नवीन सरकार याच्या. निवडणुकीच्या निकालानंतर थांबेल का गळीत हंगाम कायम चालू राहील. गळीत हंगामाचा अर्थ तुमच्या काय मला सरळ त्याच्या अर्थ विचारलं का आणखी वेगळ्या अर्थाचा विचार. मला वाटतं की गळीत हंगामात आपलं स्वतः ट्रीट करून असं नका आपले तुम्ही कोड्यात नका बोलू सरळ स्पष्ट. नाही काय मी सांगतो तुम्हाला सामान नामदंड भेद या एका वाक्यामध्ये सगळी उत्तर. आज प्रत्येक ठिकाणी दहशत आणि आमिष मीडियाचा विचार ना कोणीतरी. मीडियाचा आपण बघताय काय चाललंय ते तुम्हाला जवळच जास्त माहिती आहे. सर परवा नरेंद्र मोदी असं म्हणाले तिहार जेलमधल्या एका नेत्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांची प्रमुखांची झोप उडालेली आहे. त्याच्या बरोबरच काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अनेक नेते ते आता जेलच्या जवळ गेलेले आहेत. या दोन्ही वक्तव्यामुळे ही विरोधकांवर किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ही शक्कल आहे का किंवा कशा पद्धतीने वक्तव्य तुम्ही बघा. मला याबद्दल एकच सांगायचं की 2014 निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला त्यामध्ये बरेचसे भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड झाली होती. ती खरी होती खोटी होती ते काय काय आपल्याला कळलं 2G मध्ये न्यायाधीशांनी काय निकाल दिला तो. पण एक चित्र झालं की बाबा या सरकारच्या काळामध्ये भरपूर भ्रष्टाचाराची प्रकरणं झालेली आहेत आणि सरकार भ्रष्टाचाराचं एक वातावरण निर्माण झालं. आम्ही त्याचा प्रतिकार करायला कमी पडलो. नरेंद्र मोदी आले म्हटले मी ना खांबा ना खाणी दोंगर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन. माझा सरकारला एक साधा प्रश्न आहे. 4.5 तुमच्याकडे सर्व सत्ता होती आणि तुम्ही ती व्यक्ती निष्ठुरपणे सत्ता राबवली. ED, CBI, इन्कम टॅक्स खातं सगळ्या चौकशा